आर्यन खान प्रकरणामध्ये जामीन देत असताना हायकोर्टानं दिलेल्या आदेशाची प्रत आता एबीपी माझाच्या हाती लागली आहे आर्यन खान प्रकरणातल्या व्हॉट्सअप चॅटमध्ये आक्षेप घेण्यासारखं काहीही नाही तर आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्स सापडलेले नाहीत ड्रग्ज अरबाज आणि मुनमुनकडे सापडले त्यामुळे प्राथमिक तपासामध्ये आर्यन अरबाज मुनमुन यांनी ड्रग्ज विक्रीचं षडयंत्र रचलेलं दिसून येत नाही अशी टिप्पणी अठ्ठावीस ऑक्टोबरला दिलेल्या जामीन आदेशामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे तर चॅट चॅटमध्ये कोणताही कट रचलेला दिसून येत नाही असंही कोर्टानं म्हटलंय चा आधारे आर्यन खानची कोठडी वाढवण्यात आली होती मात्र हायकोर्टानं जेव्हा आर्यन खानचा आणि त्याच्या आर्यन खानच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला आणि उपलब्ध पुरावे पाहिले त्यावेळेस आर्यन खान प्रकरणातल्या व्हॉट्सअप चॅटमध्ये आक्षेप घेण्यासारखं काहीही नाही अशी टिप्पणी हायकोर्टानं आपल्या निकालात केली आहे या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करूयात आपले प्रतिनिधी दिपेश त्रिपाठी आपल्या सोबत आहेत दिपेश आदेशाची जी प्रत एबीपी माझाच्या हाती आले त्यामध्ये आणखीन काय काय म्हटलंय कविता ज्या आधारेवर आध आर्यन खानला अटक करण्यात आली होती आणि त्याची कस्टडी वॉरंटवर मागण्यात आली होती एन सी बीकडून ज्यामुळे त्याला एक महिनाभर आर्यन खानला तुरुंगात राहावं लागला ते सगळे आरोप जे आहेत ते कोर्टाने कुठेतरी नाकारलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचा आरोप होता की अरबाज आर्यन खानचा जो मित्र होता अरबाज त्याच्याकडे पाच ग्राम ड्रग्स सापडले होते आणि एनसीबीचं म्हणणं असं होतं की अरबाज आहे त्यामुळे आर्यन सुद्धा त्याच्याबरोबर ड्रग्स कन्झ्युम करणार होता करना दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे आर्यन खानचा व्हॉट्सअप चॅट त्या चॅटमध्ये काही कोडवर्ड मध्ये संभाषण झालं होतं ज्याच्यावर एनसीबी ला संशय होता की हे ड्रग्स संदर्भातील चॅट्स आहेत आणि या कुठेतरी सिंडिकेटचा भाग असण्याची शक्यता आहे त्यामुळे या चॅटला देखील हायकोर्टाने आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जे चॅटमध्ये आहे त्या कुठेही कॉन्स्परेसी किंवा कटाचा भाग जो आहे तो दिसत नाही आहे आणि आर्यन आणि अरबाज यांचा मुनमूनशी काही संबंध आहे तोही एन सी बी आर्यन अरबाज आणि मुनमून दन्झम्पन क्वांटिटीचे होते म्हणजे त्यांची ते फक्त स्वतः ते जर घेतले असते तर त्यांनी स्वतःसाठी घेतले असते ते कुठेही कमर्शियल क्वांटिटीचे नव्हते त्यामुळे या सगळ्या आधारांवर जे आहे हायकोर्टाने जामीन दिला होता आणि त्याची डिटेल ऑर्डर कॉपी जी आहे ती आज आलेली आहे कविता धनेश तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट